मस्त पूरा सिनेरियो ले लो कंप्लीट। हाँ लो ना इंटरव्यू लेते चलो। इथे बघू शकता बौद्ध भगिनी आलेल्या आहेत, खूप मोठ्या उपस्थितीमध्ये बौद्ध भगिनींचं आगमन झालेलं आहे आपल्या पवित्र दीक्षाभूमीती। पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई यांच्या उपस्थितीमध्ये 10 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 या दरम्यान बुद्ध धम्म्याची दीक्षा देण्यात येणार आहे। तरी इच्छुक बांधवांनी मोठ्या संख्येने दीक्षाभूमी येथील आपल्या पवित्र स्थानाला उपस्थिती द्यावी अशी विनंती। हम यूपी से आए हैं। अच्छा अच्छा यूपी से। यूपी से कौन सा गांव पड़ता है आपका? जिला हरदोई। जिला हरदोई यार जी। जिला हरदोई। क्या नाम है आपका? हमारा परेश लाल। अच्छा आपका? मजूमदार। कब आए? तो आज ही आए क्या? आज ही आए। कितने दिन रहने वाले हैं अभी? अब देखो जब तक मेला रहेगा। रहना कहाँ पर है आपका यहाँ पर? अभी तो यही है अभी जी यहाँ पे पंडाल जो है। ठीक खूपच छान असं सजावट केलेली आहे आपल्या पवित्र दीक्षाभूमीला तुम्ही बघू शकता। जास्तीत जास्त मोठ्या संख्येने दीक्षाभूमी येथील उपस्थिती देण्यात यावी अशी विनंती मुकनायक इंडिया टी व्ही न्यूजतर्फे व त्यांचे संपादक भास्कर सुमन आपल्यासोबत जुळलेले आहेत। भास्कर सुमन सर काय सांगा बुद्ध धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त काही सांगा की? तर येत्या 12 ऑक्टोबरला इथे फार मोठा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने या दीक्षाभूमीवर जी तयारी सुरू आहे ही अत्यंत चांगली बाब आहे। फार मोठी तयारी सुरू केलेली आहे इथे प्रशासनाने आणि जी दीक्षाभूमी स्मारक समिती आहे यांनी इथं संपूर्ण तयारी केलेली आहे। जी भूमी पूर्वी ज्यामध्ये अंडरग्राउंड पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली होती तिथे जे गड्ढे वगैरे होते ते बुजवण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण भूमी आता समतल करण्यात आलेली आहे आणि सगळ्या सोयी लोकांना येण्यासाठी लोक जे येणार आहेत त्यांच्यासाठी सगळ्या सोयी इथे केलेल्या आहेत आणि स्मारक समिती तसेच येथील स्थानिक प्रशासन इथे कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी चांगली तयारी इथे केलेली दिसते। बघा इकडे तिकडे पेंडाल लावलेले आहेत स्टेज सुद्धा तयार होत आहे आणि उद्यापासून संपूर्ण भारतभरातून दीक्षाभूमी येथील पवित्र स्थानावर बौद्ध अनुयायी येणार आहेत। जय भीम नमो बुद्धाय।